गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। राशिवडे इथं कौटुंबिक वादातून सदाशिव खानू कावणेकर यानं सुपारी कातरण्याच्या अडकित्यानं पत्नी मंजाबाई कावणेकर आणि मेहुणा केरबा हिवराप्पा येडगे यांचा खून केला। ही घटना आज सकाळी 11:30 ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली। सदाशिव कावणेकर याला अटक केली असून अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत। या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिली। राधानगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राशिवडे गाव येतात, त्या गावामध्ये सकाळी सदाशिव कावणेकर याने त्याची पत्नी मंजूबाई सदाशिव कावणेकर आणि केरबा युवराज येडके हा मेहुणा आहे त्याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांना CPRला जखमींना CPRला घेऊन आले। ते ब्रॉड डेड आहेत, त्याची डेट झालेली आहे। त्याच्या पाठीमागं कौटुंबिक कलह आहे, कौटुंबिक कारणामधून हा गुन्हा घडलेला आहे असं दिसून येते। तर पोलिसांचा तपास चालू। घरकुल योजनेत नाव आले आहे का हे पाहण्यासाठी मयत मंजाबाई राशिवडे ग्रामपंचायतीमध्ये आज सकाळी 11:00 सुमारास आपल्या भावासह आल्या होत्या। ही माहिती सदाशिव कावणेकर याला समजली। त्यानंतर ग्रामपंचायतीत जाऊन त्यानं पत्नी आणि मेहुण्यावर अडकित्यानं वार करून गंभीर जखमी केलं। या दोघांना प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं। त्यानंतर या दोघांचे मृतदेह CPRमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। मी संतोष रानगे वाशी। घरकुला नाव आले म्हटल्यानंतर भावाला तिच्या सुट्टी होती। आज तो आमचा भाऊ जो आहे तो पेट्रोल पंपावर होतो, मग त्याला पण आज सुट्टी होती। उद्या पण ह्याला जायचे, त्यामुळे ती तिकडून राशिवड्यात जाणार, तिथलं नाव बघणार होती। जरासं कर्ज एक थोडं होतं, ते पैसे ते व्याज भरायचं आणि तिथून निघून वाशीला येणार होती, तिथं सोनारगडे। तोपर्यंत ही घटना तिथं ग्रामपंचायतीच्या दारात त्या पटांगणामध्ये घडली। मला कॉल आल्यानंतर मी तिथं निघालो, मग तिथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिथं नेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिने घोषित केलं की असं झालेलं आहे। ॲम्ब्युलन्सने इकडे निघून आलो आम्ही सगळे लोक। मंजाबाई कावणेकर या राशिवडे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य होत्या, तर सदाशिव कावणेकर याचा गाडी सर्व्हिसिंगचा व्यवसाय आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।